नमस्कार, यंदाची वारी घरच्या घरी या स्पेशल कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. वारीचं वैशिष्ट्य म्हणजे वारकरी, आणि वारकरी म्हटलं की आपल्या समोर उभं राहतं टाळ मृदुंग पांढऱ्या पोशाखात उभा असलेला माणूस. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीच्या आतुरतेनं अनेक दिवसांचा प्रवास, अनेक रात्रंदिवसाचा प्रवास करत हा वारकरी पंढरपूरला जातो. 7 मानाच्या पालख्या आणि 100 अधिक इतर पालख्या या सगळ्यांसोबत हा वारकरी पंढरपुरात पोहोचतो. मात्र यावर्षी या सगळ्या वारकऱ्यांना घरीच बसावं लागलंय, त्यामुळे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. कोरोनामुळे यंदा माऊलीची पालखी आणि तिच्यासोबत जाणाऱ्या शेकडो दिंड्या याचा जो वैभवशाली सोहळा असतो तो रद्द करण्यात आला आहे, आणि त्यामुळे आम्हाला त्या आनंदापासून मुकावं लागेल. माझी वारी साधारण 64 चालू आहे आणि दरवर्षी पंढरपूरला जातो, पण आता यावर्षी या कोरोनामुळे ही वारी चुकली की मनाला मोठी रुखरुखली वाटती आहे. पंढरपूरची आखाडीची यात्रा म्हणजे जणू पर्वणीच. खरोखरच त्या सोहळ्याचे वैभव इंद्रालाही लाजवेल असे असते. बाल, तरुण, वृद्ध, पुरुष, महिला नाद मृदुंगाच्या तालावर शिस्तीने वारीत चालतात. तेव्हा असं वाटतं जणू स्वर्गाचा आनंद पृथ्वीवर अवतरला आहे. पण यावर्षी त्या सोहळ्यात भाग घेता येणार नाही याची खंत वाटते. आनंद मिळतो पण नुसता आनंद मिळत नाही तर प्रेमानंद मिळतो, आणि म्हणून वारकरी वारीला जात असतो. वारीला गेल्यानंतरच वारी कळते, जात नाही तोपर्यंत कळतच नाही. साक्षात काय आई आमच्या वारीचा आहे. कितीतरी वेळा आम्ही गेलो आणि अनेक वेळा अंथरुणाखाली विंचू, अंथरुणाखाली साप, अंथरुणाखाली गोम अशी दिसायची, पण काही झालं नाही आजपर्यंत. तर काही झालं नाही असा या वारीचा एक आगळा वेगळा अनुभव आहे. बरोबर असणारी माणसं, बरोबर ज्यावेळेस वारी सुरू केली त्यावेळेस फक्त आम्ही 16 माणसांनी सुरू केली. आज आमच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 100 वारकरी आहेत, आणि असा हा सोहळा चाललेला अतिशय आनंद देणारा सोहळा. थोडासा चुकला म्हणून थोडंसं मनाला फार दुःख होत आहे. श्री विठ्ठलच्या आणि श्री माऊलीच्या हीच प्रार्थना आहे की कोरोनाचं संकट लवकरात लवकर जाऊ आणि पुढल्या वर्षी आम्हाला वारीचा आणि वारकऱ्यांची सेवा करण्याचा लाभ मिळेल. रामकृष्णारी ज्ञानदेव तुकाराम. आज आपली 800 परंपरा जी आहे जवळजवळ ह्या वर्षी आपली खंडितच होत आलेली आहे. म्हणजे ह्या कोरोना महामारीमध्ये आपली ही वर्षी वारी होणार नाही, पण आपल्या संतांच्या पादुका ते वाहनाने जाणार आहेत. तुकोबार असं म्हणतात, जाय जाय पंढरी, होय होय वारकरी. करू नका म्हणजे आता कोरोना महामारीमध्ये काय गर्दी करू नका. तिथे आता आपण देवाकडे एकच मागणी मागू, देवा ह्या कोरोनाला कोरोना या जगात वारी म्हणजे वारकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय नाही. वारी म्हणजे वारकऱ्यांचा प्राण आहे, आणि त्यासोबतच वारी म्हणजे वारकऱ्याचा आचारधर्म आहे. हे असं जरी असलं तरी यावर्षी जगभर जे कोरोनाने थैमान घातलेलं आहे आणि त्या थैमानाने जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीचा विचार करता ज्या वारकरी संप्रदायाने वैश्विक कल्याणाची कामना आतापर्यंत केली याच गोष्टीला समोर ठेवून मोठ्या उदार अंतःकरणानं मोजक्या लोकांमध्ये वारी त्या ठिकाणी करण्याचा निर्णय सगळ्या वारकऱ्यांनी माऊलींच्या विश्वस्तानी तुकोबऱ्यांच्या विश्वस्तानी घेतला, हा निर्णय स्वागतार्ह आहे. वारीमध्ये कुणालाही सहभागी होता येत नाहीये. आम्ही सुद्धा वारीमध्ये सहभागी न झाल्याने किंवा न होता आल्याने अंतःकरणामध्ये फार मोठ्या आमच्या सुद्धा खंत आहे, परंतु अशा वेळी वारकरी नित्यनियम करत भगवंताचं नामस्मरण करत आम्ही या ठिकाणी वारीला अनुभवतोय. ते कायाही पंढरी आत्मा पांडुरंग या न्यायाने. हे शरीर म्हणजे पंढरी, त्यातला जो आत्मा आहे तो पांडुरंग, आणि आत्म्याची पंढरीकडे म्हणजे शरीराकडे नामस्मरण रूपी वाटचाल म्हणजे चैतन्याची वाटचाल अशी स्थिती मानून एकच प्रार्थना आहे, लवकरात लवकर जगाला कोरोनाच्या विळख्यातून त्या ठिकाणी आपण मुक्त करा, आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ती अधिसौख्याची नादी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि जगामध्ये नांदो. मी 15-16 वर्षाला पंढरीची वारी करत आहे. या वर्षी कोरोनामुळे माझी वारी घरीच आलेली आहे. आम्हाला संबंधांसाठी खंद वाटते की आम्हाला विठ्ठल दर्शन व्हावं, चंद्रभागेचं ज्ञान व्हावं, कोरोनासमोर लवकर मुक्त होऊन आम्हाला पंढरी दर्शन मिळावं.
आणि कधी आमची वाई थंड पडलेली नाही. आमच्या संकटाला आम्ही वाखरीत जाऊन सुद्धा आम्ही पंढरपूर दर्शन घेतलेलं आहे. हो आणि पहिल्यांदा दशमीचं नान घेणार, एकादशीचं नान, बारशीचं नान करून दुपारचं जेवण करून आम्ही आमची वाई परत फिरते वरायचे. पण आम्हाला पांढरा कधी आम्हाला खंड वाटलेला नाही. पण आता या वारीमुळे आम्हाला उठता बसा सांगता आम्हाला पांडवाचं नाव येतं. म्हणजे पांडवाने या कोरोनातून मुक्त करावं आणि आम्हाला लवकरात लवकर आम्हाला विठ्ठलाचं दर्शन मिळावं हेच आमच्या सगळ्यांना मनापासून विनंती आहे.